नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात दाखवणार आहे. खायला खूपच सुंदर लागतो. आणि त्याआधी तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा. इथे मी एक पूर्ण नारळ घेतलेले आहे आणि त्याच्या मागचे पाठीमागचे काळे साल आहे ना, ते काढून टाकलेले आहे. तर त्याच्यामुळे तुमची नारळी भात खूप छान होईल, असा काळपट दिसणार नाही. म्हणून ते काळा भाग असतो ना, तो काढून टाकायचा आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि मिक्सरला मी अशा प्रकारे फिरवून घेतला आहे. तर एक वाटी मी बाजूला काढून घेतला आहे आणि उरलेला आहे ना, त्याचा आपल्याला दूध बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये माझ्याकडे जे नारळाचं पाणी निघालं होतं ना, ते टाकून मी याचं दूध बनवून घेणार आहे. तर हे मी आता बघा, याचं अशा प्रकारे दूध बनवून घेतलं आहे. तर तुम्ही हे गाळूनसुद्धा घेऊ शकता, पण मी असा चवा ज्याचा नारळाचा चव आहे ना, त्या सहज टाकणार आहे. आणि इथे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतले आहे, ते आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि एका कुकरला आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. बघा, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि जे नारळाचं दूध बनवलेलं आहे ना, तर ते मी आता यामध्ये टाकून घेतलेले आहे एक वाटी. आणि अजून अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला भात बरोबर शिजल्या जाईल, चांगला मोकळा झाला पाहिजे. तुम्हाला जर नारळाचं दूध नसेल टाकायचं, तुम्ही आपलं साधं दूधसुद्धा टाकू शकता. तर इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे. मिठाने छान अशी टेस्ट येते. आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता कुकरला शिजवून घ्यायचा आहे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरला. तर बघा, कुकरमध्ये ठेवल्यावर वरती एक झाकण ठेवायचं, म्हणजे आपला वरती उतू जाणार नाही. तर बघा, 2 शिट्ट्या झाल्यानंतर असा मोकळा करून घ्यायचा भात, चांगल्या प्रकारे व्यवस्थित असा मोकळा करून, थंड करून मोकळा करून घ्यायचा आहे. आणि आता इकडे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यात आपल्याला मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता तूप. तूप छान असं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला थोडेसे काजू फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये. खूप जास्त जाळायचे नाही, कमीच गॅसवर आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे आहे. दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट टाकायची गरज नाही. फक्त काजूमध्येच ही रेसिपी तुम्ही बनवू शकता, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकूसुद्धा शकता. आणि खूप कमी साहित्यात असा हा नारळी भात होतो आणि खूप झटपट होणारा असा हा राईस आहे. आणि त्याच तुपात आता आपण हा एक वाटी गूळ, ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून जास्त पण घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा पाणी घालून घेणार आहे, फक्त गूळ मेल्ट होण्यासाठी. नाहीतर तुम्ही तुपातच हे केला तर तो गूळ जळल्या जातो आणि त्याचा पाक तयार होतो. आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण जो भात बनवला आहे ना, तो आता यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्ट असा कुकरलासुद्धा बनवू शकता, पण ही खूप अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि आता जो आपण नारळाचा चव काढला होता ना, तो यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा खाऊनसुद्धा घेऊ शकता, पण मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. खूप झटपट असा होतो, त्रास पण होत नाही बनवायला. भरपूर असा नारळ जर टाकला तर हा भात खूपच सुंदर लागतो खायला, कारण याला नारळी भात त्यामुळेच म्हणतात. भरपूर नारळ टाकतात ना, म्हणूनच याला नारळी भात म्हणतात. तुम्हाला हवं असेल तर याच्यात तुम्ही केसर वगैरे पण टाकू शकता किंवा केशरी कलर पण टाकू शकता. तुम्हाला जास्त असा डेकोरेट करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही कलरचा पण वापर करू शकता. आणि आता आपण हे भाजलेले काजू आहे ना, ते टाकून घेऊन थोडेसे डेकोरेशनसाठी ठेवू बाजूला. आणि थोडंसं जायफळ घालून घ्यायचं आहे. तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता किंवा दोन्हीसुद्धा टाकू शकता. जायफळ वेलची दोन्ही टाकलं तरीही चालतं. इथे मी फक्त जायफळच टाकलेलं आहे. तर बघा, आपला नारळी भात तयार आहे. खूप झटपट असा नारळी भात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप अशी मोकळी आणि खूप सुगंधित अशी झाली आहे. तरी ह्या नारळी पौर्णिमेला असा नारळी भात नक्की करून बघा. आणि मला
कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. थँक्यू.